जातीय समीकरणे आणि महिलांची साथ, शेवगावमध्ये वारं कुणाकडे फिरत आहे ते पाहूयात. शेवगाव पाथेडीमध्ये विधानसभेची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बहुरंगी असलेल्या या लढतीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. या ठिकाणीही सलग 10 वर्ष आमदार राहिलेल्या आणि मुंडे फॅमिलीचं मोठं पाठबळ असलेल्या मोनिका राजळे या महायुतीकडून उमेदवार आहेत. विरोधात प्रताप ढाकणे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्याचबरोबर चंद्रशेखर घुले पाटील, हर्षदा काकडे या अपक्ष आहेत. आता जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या या मतदारसंघात नेमकं कसं गणित फिरणार, वंजारी समाज, ओबीसी, मराठा समाजाचं मतविभाजन कसं होणार ते पाहूयात. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी, तुम्ही पाहत आहात नगर न्यूज 24. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात राजळे, ढाकणे, घुले, काकडे यांच्यामध्ये लढत असून येथे चौरंगी लढत होणार आहे. परंतु या ठिकाणी मोनिका राजळे यांचंच पारडं जड राहील असं मत नागरिक व्यक्त करतात. याचं कारण म्हणजे जातीय समीकरणांची जुळवाजुळव. या मतदारसंघामध्ये वंजारी समाज बांधव आणि मराठा समाज बांधव बहुसंख्य आहेत. यातील वंजारी समाज बांधव हे पूर्णतः मोनिका राजळे यांच्या बाजूने राहतील असं म्हटलं जात आहे. याचं कारण असं, वंजारी समाज बांधव हे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना आपलं दैवत मांडतात. त्याचं कारणही तसंच आहे, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी जे कार्य केलंय ते महान आहे. वंजारी समाज बांधवांच्या मनात त्यांच्याविषयी आदर भावना आहे आणि ही संपूर्ण मुंडे फॅमिली राजळे यांच्या पाठीशी ठाम उभी असते. त्यातच काल दिनांक 16 नोव्हेंबर रोजी पंकजा मुंडे यांची भव्य सभा शेवगावमध्ये झाली. यामध्ये त्यांनी भगवान बाबांच्या भक्तांना, मुंडे प्रेमींना, सर्वच नागरिकांना मोनिका राजळे यांच्या बाजूने उभे राहण्याचं आवाहन केलं. त्यामुळे मुंडे कुटुंबियांविषयी आदर असणारे सर्व मोनिका राजळेंच्या पाठीशीच उभे राहतील असं दिसून येत असल्याचं नागरिक सांगतायत. यासोबतच मोनिका राजळे यांचं आजवरचं काम हे जातीपातीवर कधीच आधारित नव्हतं. त्यांचं कामकाज, विकास कामे हे सर्व स्तराच्या विकासासाठी होती. त्यामुळे मराठा समाज बांधवांसह सर्वच घटक त्यांच्या पाठीशी उभे राहतील असं नागरिक सांगतायत. मोनिका राजळे यांचाच विजय होऊ शकतो असं जे नागरिक सांगतायत, त्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे महिलांचा वाढता प्रतिसाद. महायुती सरकारनं महिलांसाठी आणलेल्या योजना अत्यंत प्रभावशाली असून त्यामुळे महिलांमध्ये एक उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालंय. विशेषतः लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. त्यातच आता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार असल्याची घोषणा महायुती सरकारनं केली आहे. सोबतच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याची घोषणा केली आहे. आणखी एक महत्वपूर्ण वचन जाहीरनाम्यात दिलंय ते म्हणजे अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला 15,000 रुपये वेतन देणार आहेत. त्यामुळे सबंध महिला वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे राजळे यांच्या बाजूनेच एकतर्फी वातावरण झुकलं असल्याचं नागरिक बोलतात. मित्रांनो, हे सगळं खरं असलं तरी विरोधक काही कमी नाहीत. आम्ही जे बोलतो त्या चर्चा असतात. शेवटी मतदार हाच राजा असतो, तो सर्व काही निर्णय घेत असतो. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत पाहत रहा नगर न्यूज 24. धन्यवाद. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.